टकारी समाजाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीराम तरुण मंडळाने बाजी मारली. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. टकारी समाज संघाच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं भूषण नगर परिसरात आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत विविध संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. दरम्यान अंतिम सामना हा श्रीराम तरुण मंडळ आणि श्रीकृष्ण तरुण मंडळ यांच्यात झाला. यामध्ये श्रीराम तरुण मंडळानं बाजी मारली. स्पर्धा पार पडताच बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, प्रदेश टकारी समाजाचे अध्यक्ष नामदेव जाधव, उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, तसंच सुनील जाधव, अनिल जाधव, अनिल अशोक जाधव, अश्विनी जाधव, साहेबराव गायकवाड, रमेश जाधव, श्रीकांत जाधव, राम जाधव, अशोक गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी टकारी समाज संघाच्या वतीनं आयोजित या क्रीडाविषयक उपक्रमाचं कौतुक केलं. दरम्यान स्पर्धेतील विजयी संघाला इंटेक्सचे माजी अध्यक्ष कैलासवासी शंकर साईबू जाधव यांच्या स्मरणार्थ सुनील शंकर जाधव यांच्याकडून 21,000 रुपये तर उपविजेत्या संघाला कैलासवासी सोनाबाई शिवाजी जाधव यांच्या स्मरणार्थ टकारी समाज शहराध्यक्ष अनिल शिवप्पा जाधव यांच्याकडून 15,000 रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला. विविध बक्षिसांचं याप्रसंगी वाटप करण्यात आलं. चंदू गायकवाड, राजू गायकवाड, उपेंद्र गायकवाड, सुरेश गायकवाड, बाबू पुजारी, सुहास जाधव, बंटी गायकवाड, अरविंद जाधव यांच्यासह टकारी समाज संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक तसंच कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून उस्मान गनी शेख, रफीक गादे, बजरंग गायकवाड, बशीर बेलालकर, सादिक कोकटनूर, नितीन गुंजे, विनोद जाधव आदींनी काम पाहिलं. प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी